तर आता मी बनवत आहे पुरणाची पोळी. पुरणाची पोळी बनवण्यासाठी मी घेतलेलं होतं एक ग्लास चण्याची डाळ आणि ते मी कुकरमध्ये टाकलेलं. 4-5 शिट्ट्या होतपर्यंत छान पकू दिलेलं. त्यानंतर त्या कुकरमध्ये असलेल्या चण्याच्या डाळीचं एक्स्ट्रा पाणी काढून घेतलेलं. गॅसवरती एक भांडं ठेवलेलं, त्यामध्ये चण्याची डाळ टाकलेली आणि आवश्यकतेनुसार म्हणजे तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढं साखर किंवा गोड टाकून छान मिक्स करून घ्यायचं. आणि छान ते विरघळल्यानंतर साखर किंवा गोड छान विरघळल्यानंतर ते थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं किंवा पुरणाची मशीन असेल तर त्यामध्ये बारीक करायचं. त्यानंतर त्यामध्ये मिश्रणामध्ये विलायची पावडर आणि कोकोनट पावडर टाकून आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. हॅलो फ्रेंड्स, तर मी आहे नागपूरला आणि आमच्या नागपूरमध्ये जी पुरणपोळी बनवली जाते ते थोड्या वेगळ्या पद्धतीची असते. म्हणजे पुरण जास्त पिठामध्ये टाकलं जाते कारण मुंबईमध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीचे पुरण असते आणि नागपूरचं थोडं वेगळं, म्हणजे पुरणाचं प्रमाण जास्त राहते इथे. आणि असं खूप पातळ असं लाटलं नाही जात, अशी थोडी जाडी जाडीच ठेवली जाते आणि खाताना जास्त पुरण पुरण वाटत असते. चपातीसाठी आपण जे पीठ मळतो तर तसं पीठ मळल्यानंतर मी त्यामध्ये पुरण स्टफ केलेलं आणि आता हे मी लाटत आहे. तर आमच्या नागपूरमध्ये थोडंसं जाड लाटलं जाते, असं खूप पातळ चपाती नाही लाटल्या जात, कारण की मुंबईमध्ये एकदम पातळ अशी बनवली जाते पण इकडे नागपूर साईडने म्हणा किंवा विदर्भात थोडी मोठी मोठीच बनवली जाते. जसं आलूचा पराठा वगैरे असतं ना तशातनं तेवढी जाडी असते आणि आतमध्ये पुरणाचं प्रमाण जास्त असतं. पुरणाच्या पोळीला छान दोन्ही साईडने तूप लावून घ्यायचं आणि छान पकली की खायसाठी पुरणसोबत तूप दिलं जाते. तूप आणि पुरणाची पोळी खरंच खूप टेस्टी वाटते या पद्धतीने बनवलेली सुद्धा पुरणपोळी. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे बनतात आमच्या नागपूरमध्ये पुरणाच्या पोळ्या. असं तुम्हाला दिसत असेल हे बघा, खूप पातळ नाही आहे पण आतमध्ये पुरण हे खूप जास्त आहे. आणि जी वरची पाती असते ती एकदम पातळ असते. तर पुरणाची पोळी रेडी झालेली आहे खाण्याकरिता आणि मुलंसुद्धा वाट बघत आहे पुरणाच्या पोळीसाठी. तर हे बघा, अशा प्रकारे पुरणाची पोळी रेडी झालेली आहे. तर 4 पुरणाच्या पोळ्या मी बनवलेल्या आहेत. तर आज इथे बनवलेला आहे राईस. त्यानंतर आज स्पेशलमध्ये पण नॉनव्हेज आहे तर फिश आज इथे बनलेले आहे. इथे छोटे प्रॉन्स आहेत, त्यानंतर इथे मोठे प्रॉन्स आहेत आणि इथे बनलेली आहे फिश. फिश करी आहे आणि पुरणाची पोळी पण मी बनवत आहे सोबतच आणि फिश फ्राय सुद्धा बनवणं चालू आहे इकडे. आज पूर्ण फिश रेसिपीज आहेत. ते बने. तर फिश फ्राय ताईने बनवलेली आहे आणि खूप क्रिस्पी झालेली आहे ही. हा हा, चल चल. हे बघा आमचं पिल्लू कसं पायऱ्या चढत आहे. बापरे, अरे बापले ग, हिला येते का चढता? हुशार झाली. येथे मुलं खेळत आहेत क्रिकेट आणि इवांशी बघत आहे आणि क्रिकेट. आज आहे ताईचा बड्डे तर केक कटिंग करतील आता. तर मुली लावत आहेत कॅन्डल.
तर बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि आता आम्ही जात आहोत बाहेर फिरायसाठी. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय फ्रेंड्स.